www.cricklife.in. True passion of cricket. To view more videos, subscribe to our channel, and to get alerts, press bell icon. एक अर्धशतक केले आणि पुढचे वर्षभर तुम्ही काय नाही केलं तरी चालेल. इथं प्रत्येक वेळे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. यावेळेस खूप चांगला फटका, अफलातून टायमिंग, गोड आवाज, चेंडू सीमारेषा पलीकडे चार धावा. श्री खुणेच्या बॅटमधून निघाला हा बहारदार चौकार. तसं क्रिकेटच्या खेळाडूला तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमचा लौकिक टिकवायचा असेल तर पुन्हा तुम्हाला पुन्हा पुन्हा सिद्ध करावं लागतं. श्री खुणे हा सातत्यानं स्वतःला सिद्ध करणारा फलंदाज आहे. यावेळेस खूप चांगला फटका, लॉंग ऑफच्या डोक्यावरून पुन्हा एकदा तिथेच लागोपाठचा दुसरा चौकार. श्री खुणे ऑन फायर. मगाशी मी तुम्हाला हुसेन बोल्टचं उदाहरण दिलं होतं. 9.52 सेकंद ही त्याची वेळ आहे, सर्वोत्तम वेळ. किंवा एखादा बिझनेसमॅन असेल, त्यांचा पुढची पिढीसुद्धा बिझनेसमध्ये येऊ शकते. यश कमी अधिक मिळेल, परंतु ते त्या व्यवसायामध्ये येऊ शकतात. हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा पॉवरफुल चौकार. 3 चौकार या ठिकाणी श्री खुणेच्या बॅटमधून. श्री खुणे आता सुसाट सुटलेला आहे. त्याला मला वाटतं गाडी पहिल्या दुसऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय सुरेश भाऊ सकट यांचं आगमन झालंय. श्री खुणेचा ताबडतोड प्रहार, वंडरफुल शॉट, आकाशाला गवस निघालणारा उत्तुंग षटकार. अर्थात इतिहासामध्ये वेगवेगळे विचार त्या संदर्भात येत आहेत. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह, वंडरफुल शॉट, एक टप्पा घेत सीमारेषे बाहेर आहे, चार धावा. श्रीकांत खुणेच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. मी घोरपडीची चर्चा करत होतो, खेळपट्टीला कसा चिकटून आहे आणि धावा काय कसा खोऱ्याने ओढतोय श्रीकांत खुणे. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्क्वेअर लेगला चेंडू, अमोल भोरे चेंडूच्या पाठीमागे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. श्री पुष्पराज अडवतोय, 2 धावा श्रीकांत खुणेला आणि 2 धावा आलमभाई पठाण युवा मंचला धावफलकावरती. असा असावा तुम्ही अविनाश रामगुडेकडे बघू शकता. यावेळेस सरळ बॅट न खेळलेला हा फटका, मला वाटतंय धनुष्यातून निघालेला बाण सुद्धा इतका सरळ जाणार नाही. हा चेंडू तितका सरळ सीमारेषे बाहेर, 6 धावा. या षटकाराबरोबर 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती असतील त्या तब्बल 64 धावा, 64 ऑन बोर्ड. शेवटचं षटक आता मैदानामध्ये आपण बघणार आहोत आणि शेवटच्या षटकामध्ये श्रीकांत खुणे नॉन स्ट्राईक एंडला आहे तर स्ट्राईक एंडला अभि पडसकर. अजून चेंडूचा सामना केला नाही अभि पडसकरनं. ओंकार पोकळेला गोलंदाजी मार्कवरती आणलं शेवटच्या षटकासाठी डेथ ओव्हरमध्ये.